पुढची बातमी आहे यवतमाळमधली धक्कादायक बातमी. कारण मजुरांना त्यांच्या गावाला घेऊन जाणाऱ्या एसटी बसची टिप्परला मागून धडक बसली आणि बसमधले 3 प्रवासी जागीच ठार झाले तर 22 जण जखमी झालेत. एकाची प्रकृती चिंताजनक आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णीजवळच्या कोळवण गावाजवळ हा अपघात झालाय. सोलापूर इथून मजूर एसटी बसनं झारखंड राज्यात जात होते. जखमींना उपचारासाठी आर्णी आणि यवतमाळ इथं दाखल करण्यात आलंय. आपण बघतोय की अपघात होताना दिसतायत आणि यामध्ये आत्ताची जी ही घडामोड आहे त्यामध्ये यवतमाळमध्ये त्यांच्या मजुरांना त्यांच्या गावाला म्हणजे झारखंडमध्ये घेऊन जाणाऱ्या या एसटी बसची टिप्परला मागून धडक बसली आणि यामध्ये 3 प्रवासी जागीच ठार झालेत तर 22 जण जखमी झालेत. यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णीजवळच्या कोळवण गावाजवळ हा अपघात झालाय. सोलापूर इथून एसटीनं हे सगळेजण झारखंडला त्यांच्या गावी जात होते. आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी भास्कर मेहरे. भास्कर, हा अपघात कधी झालाय, काय याबद्दलची अधिक माहिती आहे? तितके सर्व मजदूर बरेच दिवसापासून या ठिकाणी अडकून होते. आता त्यांना परवानगी मिळाली आणि त्यानंतर त्यांचा प्रवास सुरू झाला होता. मात्र यवतमाळच्या आर्णीपर्यंत ज्या वेळेस ती बस आली तर सकाळच्या सुमारास या ठिकाणी हा मोठा अपघात झाला. बसने मागून त्या टिप्परला धडक दिली आणि घटनास्थळावरच 3 तिघांचा मृत्यू झाला तर 22 जण जे आहेत ते जखमी झालेले आहेत. त्यातले मग काही किरकोळ आहेत तर काही यांची प्रकृती चिंताजनक आहे. आणि यांच्यावर आर्णी आणि काहींना यवतमाळमध्ये आता रेफर करण्यात आलेला आहे. एकंदरीत जो अपघात झालेला या अपघातामुळे त्या ठिकाणी भयंकर भीषण अशी स्थिती बघावयास मिळत होती आणि बस चालक जो आहे त्याचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचं बोलले जात आहे. धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल भास्कर. आणि आत्ता तरी जी आपण माहिती घेतोय त्यानुसार एकाची प्रकृती चिंताजनक आहे, पण याबद्दलचे सगळे अपडेट्स आपण घेत राहणार आहोत यानंतर सुद्धा. ही दृश्य आपण बघतोय किती भीषण हा अपघात झालेला आहे. ही एसटी बस आहे आणि हिने मागून धडक दिली. एसटी चालकाचं नियंत्रण सुटलं आणि त्यामुळे हा अपघात झाला असं सांगितलं जात आहे. पण यामध्ये 3 जण जागीच ठार झालेत आणि झारखंडला हे सगळे मजूर त्यांच्या गावी चालले होते. त्या मजुरांना घेऊन जाणारी ही एसटी बस होती. यामध्ये 3 मजुरांचा जागीच जीव गेलाय तर 22 जण जखमी झालेत. आपण बघतोय अक्षरशः आता त्या टिप्पर मला इतकी जोरदार धडक दिलेली आहे बसने की पूर्णपणे त्या टिप्परचं सुद्धा प्रचंड नुकसान झालेलं दिसतंय. देशभरात काय परिस्थिती आहे कोरोनाग्रस्तांची ते बघूयात. कारण आता भारतामध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाखांच्या जवळपास पोहोचलेला आहे. नक्कीच काळजी वाढवणारी बातमी आहे. 1 लाखांच्या पुढे गेलाय हा आकडा. आरोग्य मंत्रालयानं याबाबतची अधिकृत माहिती दिली नसली तरी काल सकाळपर्यंतची कोरोना संक्रमितांची आकडेवारी होती 96,169. तर देशातल्या कोरोना बळींची संख्या 3,029 इतकी आहे. आतापर्यंत 36,824 रुग्ण कोरोनामुक्त झालेत. काही वेळातच आता नवीन आकडेवारी सुद्धा जाहीर होईल. आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास. प्रशांत, 1 लाखाच्या वर आता रुग्ण पोहोचलेले आहेत. लॉकडाऊनचा 4था टप्पा सुरू झालाय. निर्बंध शिथिल झालेत पण कठोर उपाययोजना काय केल्या जात आहेत या आकडेवारीबद्दल आणखी काय सांगशील? नाही, ज्या पद्धतीनं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने काल आकडेवारी दिली होती सकाळी 8 वाजता 24 तासामध्ये एकदा आकडेवारी दिली आहे केंद्रीय आरोग्य मंत्रालय. काल जवळपास 96,000 पेक्षा जास्त हे रुग्ण कोरोनाग्रस्त होते आणि त्यामध्ये आज सकाळपर्यंत 1 लाखाच्या वर हा टप्पा गेला असेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आणि त्यामध्ये वास्तविकता देखील आहे. ज्या पद्धतीने इतर माहिती येत आहे की साधारणतः रात्री काल 1,02,29 रुग्ण कोरोना व्हायरसग्रस्त झाले होते. हे जर जी आकडेवारी असली असती पण केंद्र सरकारने आता लॉकडाऊन शिथिल केलेलं आहे, 4था लॉकडाऊन, अशावेळी ही रुग्णसंख्या वाढू नये यासाठी वेगवेगळ्या स्तरावरती प्रयत्न केले जात आहे. प्रत्येक गावस्तरावरती आणि जिल्हा स्तरावरती टार्गेट देण्यात आलेलं आहे. चाचणीचं साधारणतः 1 आठवड्यामध्ये 200 चाचण्या करायच्या आहे आणि महिन्यातून 800 चाचण्या करायच्या आहे. साधारणतः जे 80 क्षेत्र आहेत देशातले भारतामधले त्या 80 महानगरपालिकेच्या याच्यामध्ये ह्या सगळ्या या प्रकारचं चाचणी अभियान राबवायचं आहे. आणि सोबतच ज्या भागामध्ये रेड झोन आहे त्या भागाला कुठल्याही प्रकारची सूट नाही आहे. पण रेड झोन आणि नॉन रेड झोन अशा दोनच प्रकारच्या याच्यातून या सगळी काळजी घेतली जात आहे. आणि सोबतच घेतली ज्या पद्धतीने माहिती मिळते की साधारणतः केंद्र सरकारच्या वतीने आणि राज्य सरकारच्या वतीने यासाठी अतिरिक्त उपाययोजना करण्याकरता आज देखील काही महत्वाच्या बैठकी दिल्लीत होण्याची शक्यता आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने काही नवीन गाईडलाईन या संदर्भात जारी करण्याची शक्यता आहे. कारण की 1 लाखाचा टप्पा जर पार झाला असेल तर धोका अजूनही वाढत आहे. आणि महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने रुग्ण वाढत आहे अशावेळी लोकांनी जास्तीत जास्त सुरक्षित राहणं, मास्क वापरणं, सोबतच हँड सॅनिटायझरचा वापर करणं
करणं हे तर गरजेचं आहेच, सोबतच सोशल डिस्टन्सिंग देखील पाळणं. पण आता या पद्धतीने गावामध्ये जे गाव स्थलांतरित कामगार येत आहेत त्यामुळे धोका वाढत आहे, अशा वेळी त्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्याची मोठी जबाबदारी केंद्र सरकारवर आली आहे. अगदी प्रशांत धन्यवाद या माहितीबद्दल. 1 लाखाचा टप्पा पार झालेला आहे रुग्णसंख्येच्या बाबतीत कोरोनाच्या, आणि त्यामुळे देशभरामध्ये सगळीकडेच काळजी वाढलेली आहे. अनेक ठिकाणी आता रुग्णांची संख्या हजारोंच्या घरामध्ये वाढती आहे, हजाराच्या घरामध्ये वाढती आहे. त्यामुळे रेड झोन जिथे असतील तिथे आणखी निर्बंध कदाचित कडक करण्यात येतील. आणि म्हणूनच आम्ही तुम्हाला वारंवार आवाहन करतोय, कृपया कारण नसताना घराबाहेर पडू नका. लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू आहे, घरी राहा, सुरक्षित राहा, आणि जर बाहेर पडणारच असाल तर लॉकडाऊनच्या सगळ्या नियमांचं पालन करा. यानंतर इथे एक ब्रेक घेतो.